तुम्ही आरे कराल तर आम्ही कारे करणार, तुम्ही बारामतीमध्ये गेम कराल तर आम्ही कल्याणमध्ये खेळगुंडोबा करू, अशीच काहीशी भाषा अजित पवार गटाच्या नेत्यांनी सुरू केली आहे. आणि याला कारण ठरलाय शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांचा एक डायलॉग. नेमकं घडलंय तरी काय, बघूयात पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट. दोन पवार वर्सेस पुरंदर विजय बापू शिवतारे भोर इंदापूर सगळे सगळे महायुतीचं चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतारे यांना अडवावं. महायुतीतील मित्रपक्षातच करेक्ट कार्यक्रम करण्याची भाषा सुरू झाली आहे. बारामतीमध्ये अजित पवारांना आसमान दाखवण्याचा चंग शिंदेच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंनी बांधलाय. त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरोधात दंड थोपटले. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये वेगळा निकाल लागेल असा इशारा आनंद परांजपे यांनी दिलाय. दोन पवार वर्सेस पुरंदर विजय बापू शिवतारे भोर इंदापूर सगळे सगळे सगळ्यांनी ह्याला पाड त्याला पाड त्याला पाड त्याला पाड आता सगळे निवडून एकदाचं ह्यांना पाडा जाऊ द्या यांचं कार्यक्रम. राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो, त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतारे यांना अडवावं. स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेमध्ये देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं. 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांनी शिवसेनेच्या विजय शिवतारेंचा सांगून पराभव केला. त्यानंतर विजय शिवतारेंनी पवार घराण्याच्या विरोधात मवाळ भूमिका घेतली. मात्र राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याच्या नंतर आता पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पेटलाय. आणि हीच संधी साधत विजय शिवतारे यांनी पवारांना धडा शिकवण्यासाठी बाहू सरसावल्यात. पाचशे 543 लोकसभा मतदारसंघ देशात आहे, त्यातला एक मतदारसंघ बारामती आहे, नाव बारामती दिलेले. तो काही सातबारा नाही आहे पवार कुटुंबाचा, ती मालकीयत नाही आहे. 6 विधानसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये आहेत. मी घराणेशाही कशासाठी हवी की फक्त पवार पवार, कधी पवार कधी शरद पवार कधी अजित पवार कधी सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवार रोहित पवार, हे काय? ही घराणेशाही ही निश्चितपणे लोकशाहीला घातक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्यात, भारतीय जनता पक्ष असू द्यात किंवा शिवसेना असू द्यात, तिन्ही पक्षांनी किंवा महायुतीच्या सगळ्या घटकांनी, त्याच्यात आठवले साहेब आहेत, बाकीचे सगळे मान्यवर आहेत, ह्या सगळ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांनी वातावरण खराब होईल, वातावरणामध्ये गढूळपणा होईल अशा प्रकारचं कुठलंच वक्तव्य कुठल्याच राजकीय, आत्ता मी नावं घेतली, महायुतीच्या कुठल्याच घटक पक्षाच्या नेते मंडळींनी करता कामा नये. बारामती आणि पवार, पवार आणि बारामती असं समीकरण राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये प्रसिद्ध आहे. 1984 पासून बारामती लोकसभा मतदारसंघावरती पवार कुटुंबाचं एक हाती वर्चस्व राहिलंय. मात्र यंदा पवार कुटुंबामध्येच लढत होणार आहे, त्यामुळे यात विजय शिवतारेंना विजयाचा आशेचा किरण दिसू लागलाय. 6,84,000 पवारांचं मतदान, 5,50,000 पवार विरोधकांचं. 6,84,000 मतांची सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांमध्ये विभागणी होईल. पवार कुटुंबाला मिळणाऱ्या मतांची विभागणी झाल्यावर पवार विरोधक निवडून येईल. विजय शिवतारेंनी दोन्ही पवारांना एक आव्हान दिलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय? ही लोकशाही हो, प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे, लोकशाही आहे. आम्ही तीव्र निषेध अब्दात निषेधी व्यक्त केला, त्यांचा धिक्कारही करतो. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केलेली आहे की यांच्यासारख्या वाचाळवीरांच्यावरती कडक कारवाई त्या ठिकाणी केली गेली पाहिजे. महायुतीचं समन्वयाचं सामंजस्याचं वातावरण ही आज महाराष्ट्राची गरज आहे. अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत. 2019 जी भूमिका राजकीय होती त्या भूमिकेने अनुसरून त्यांचं वक्तव्य होतं. पण याचा अर्थ असा नव्हे की कोणी काही बोलावं आणि या संदर्भातले आपल्या अत्यंत शिवराळ शब्दामध्ये भावना व्यक्त कराव्यात, सहन केलं जाणार नाही. विजय शिवतारे आमचे सर्वांचे सहकारी आहेत, आमची सगळ्यांची त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. मी स्वतः त्यांच्याशी बोललेलो आहे,
नाराजी नक्की दूर होईल आणि महायुतीमध्ये कुठेही अडचण येणार नाही अशा पद्धतीनं आम्ही सगळे एकत्र येऊन काम करू. एकदा तिकीट वाटप झाल्यानंतर तुम्हाला बातमी मिळेल असं कृत्य आमच्या कुठच्याही पदाधिकाऱ्यांकडनं नेत्यांकडनं होणार नाही. विजय शिवतारेंनी पवार कुटुंबाला आव्हान दिल्याच्या नंतर राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी शिंदे कुटुंबाला प्रति आव्हान दिलंय. हे आनंद परांजपे 2009 निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर कल्याण मधून लोकसभेत पोहोचले होते. मात्र 2014 मध्ये एकनाथ शिंदेंनी त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदेंना पुढे केल्यामुळे आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. त्यामुळे विजय शिवतारेंप्रमाणेच आनंद परांजपेंची जुनी जखम भळभळतीच आहे हे लपून राहिलेलं नाही. यानिमित्तानं बारामती विरुद्ध कल्याण वाया बदलापूर हा संघर्ष पेटणार की पेल्यामधलं वादळ ठरणार हे काळच ठरवेल. निकेश शार्दूल सह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.